व्हायचं असेल तर चार गोष्टी सांगून देतो. एक, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. लक्ष्मीला माजटेलपणा चालत नाही. ज्यांनी ज्यांनी पैशाचा माच केला त्यांना ओढायला बिडी राहिली नाही. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे, हा लक्ष्मीचा झटका आहे. ज्यांना 50 एकर जमीन होती आता ते दुसऱ्याची वाटणं करत्या, हा लक्ष्मीचा झटका आहे. ज्यांच्या दारात चार गाड्या होत्या, ए त्यांची पोरं दुसऱ्याच्या गाड्या पुसतात, हा लक्ष्मीचा झटका आहे. एक, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. दोन, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. तीन, लक्ष्मी कन्वर्ट करत जा. आणि चार, लक्ष्मी बचत करायला शिका. पैसा बचत करायला शिका. प्रसंग आल्यावर त्याची किंमत कळते, तोपर्यंत कळत नाही. जोवर खिशात आहे ना तोवर मित्र मित्र पाहुणे रावळे सगळे मान्यत्या. खिसा रिकामा झाला ना जे एकही नालायक आपल्या अंत्यविधीने येत नाही, हे ध्यानात ठेवा. हे फक्त सिजनेबल काम आहे. गावठी भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळ चोळला आहे. दगडाचा खडा आणि त्याला गुळ चोळल्यामुळं वरून गोड येत, आतून नालायक येत. तुमचं काय मत आहे? तुम्हाला लोक जी दिसतात ना ती फक्त वरून गुळासारखी गोड आहेत, आतून धोकाच आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतंय तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? तुम्ही पागल आहात. पागल आहे, पागल. बरेच लोक म्हणते गाडव येतो, तुला काय कळतं? द्या उत्तर पुरुष मंडळी पटकन. हे बऱ्या द्या उत्तर पटकन. तू आपली बायको आपल्यावर प्रेम करते खरंय का भ्रम आहे? हा खरंय का भ्रम आहे? भ्रम आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम 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 ते सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलट्या लांब बांबून भाकरी लोटल्या. घे घे बांबू काढणार राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहती झोपला का झोपला. झुपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक त्याला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. अरे तू पागल आहे पागल. या जगात तीनच माणसं आपलेत, आई वडील संतन भगवंत. फलकट तो संसार सार भगवंतार भगवंत आणि आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग मागणी पर आहे. अभंगाचा पहिला मुद्दा संपला. एनी डाऊट? नो. ए पार्ट सेकंड स्टार्ट. अभंगातला दुसरा मुद्दा आहे मागणी पर अभंग घेण्याचं कारण काय, जरा बोलत जायचं तरच कळेल. मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण सोळावा कस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, आणि सप्ताह पूर्ण होईल पण मागणी पर अभंग झाला तर. सप्त्याचा शेवटी आज उद्या कालाय माईका मंदिर. हे मंदिराला कळत चढलाय आता मंदिर पूर्ण म्हणून वळवळ नाही करायची बरं का. आता सुरुवात झाली अभंगाला. मोबाईल मन ठेवा. इतका भिकार नाद लागलाय लोकांना त्या खोकड्याचा. कुठेही घेऊन बसलं कधी बोट चालीत बसायचं. आपल्या आखडीचा चैन उघडीन गेम चालू. नाही बावळ्याचा बाजार झालाय सर. नाही तर कळतच नाही लोकांना आपण कीर्तनात बसलोय. झग कीर्तनामध्ये बोलत जावं, 2 तास तरी एकाग्रता होते. ते खोकड संगच बाथरूमला गेलं तर पाणी न लावता आला मोबाईलमध्ये. तसा पागल झाली लोक. से आपलं 7-8 हजाराचं खोकडं घेतलंय, कुठे आपल्याकडे बसलं की मोठं झाले बसायचं. आपलं काही भाकरी करताना तेच, चपात्या करताना तेच, उवा मारताना चल. आणि वाचितय काय? हलकट क्वालिटीचं शिळी गाव नाही मोकडा एक नाही. आणि बोलायचं काय? हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. बिकार नार लागला फक्त बोललं तरी कीर्तन कळत. हे
नाहीतर कीर्तन कळणार नाही. अभंगाला सुरुवात करायची, फक्त टच लावून देतो. कीर्तनाला घेतला, कीर्तनाला घेतला अभंग मागणीपर आहे. तिसऱ्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावाच लागतो, बोलावं लागतं, संप्रदायाचा तो नियम आहे. पण आता मागणीवर अभंग का घेतला त्याचं उत्तर तुम्हाला पटापटा मी बोलतो. मंदिर पूर्ण झालं, कळत चढला, आता मंदिराच्या वर काम संपलं, संपलं काम. दोन, नदी सागराला मिळाली, नदीला आलेलं पाणी ओढ्याचं आहे, नदीला आलेलं पाणी नाल्याचं आहे, नदीला आलेलं पाणी गटारीतलं आहे, नदीला आलेलं पाणी बोरमधलं आहे, सगळे पाणी आहेत. पण नदीचं पाणी सागराला मिळालं, तिचं नावच बदललं. आता ओढा संपला, आता नाले संपले, आता गटारे संपल्या, आता नदी सुद्धा संपली, तिचं नाव सागर. जोपर्यंत ह्या जीवात अज्ञान आहे आणि विकार आहेत तोपर्यंत हा जीव जीवच आहे. पण हा जेव्हा देव आपला करील तेव्हा तो जीव राहणार नाही, देव होईल. आणि जेव्हा हा देव होईल तेव्हा त्याला विकार बाधणार नाही. आणि याला देव व्हायला काय लागतं? साखळी स्वरूप, फक्त टच मध्ये राहायचं. याला देव पाहायचा नाहीये. देव पाहून काय करतो? मरतो. आपल्याला देव पाहायचाच नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. देव पाहून काय करेल? दीड दीड तास देव चोळून काय करत? आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं, बोलायचा. आणि देव व्हायला लागतं ज्ञान. आणि आपल्याकडे नियम का? सगळे गाडी बंगला पैशाला तर ऊत आला, ऊत कुठं घाला, फक्त काय नाही, ज्ञान नाही. बोला पटकन महिला मंडळ. हे एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 धर, चाल दर तासाला एक. मग तुला कपाटवर साड्या घरात ठेवायची काय गरज? तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्यांपर्यंत तू राहशील? नाही. मग तुला साड्या किती असावा एवढं सुद्धा ज्ञान नाही. बोला पटकन पुरुष मंडळी. प्रत्येकाला एक मुलगा आहे, मला एक, तुम्हाला एक. एका मुलाला साधारणपणे खोल्या किती असाव्यात? 10 धरा. मग 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये एक? नाही. म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान. आता ह्या मापात शेवटपर्यंत राहिलं तरच कीर्तन कळलं, नाही तर कळणार नाही. ज्ञान नाही. पुढं आहे का? बंगला केवढा असावा? ज्ञान नाही. पैसा कुठे घालावा? ज्ञान नाही. भांडण करावा किंवा नाही? ज्ञान. आणि ज्ञान येत नाही त्यावर देव होत नाही. आता साखळी लागली बरं का? आपल्याला देव पाहायचं. देव पाहायचं का देव व्हायचं? देव 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, किती गेले? 26. 2 शनिवार सुट्ट्या आहे, 24. 24 दिवसात 90,000 पगार आहे. काय तुझं भागत नाही का? गरीबाचे 20 खाय, 30 खाय, 40 खाय, नालायक आहे का तू? याचे 20 रुपये घे, याचे 30 रुपये घे. आणि रिटायर झाला का बसला महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये? मनोरुग्ण, मनोरुग्ण. त्याचंच तोंड हानतो. म्हणजे पैसा किती कमवावा एवढं सुद्धा त्याला फिट बसलं कीर्तन. आता आता मापात राहिले. आता असं जर कळलं तरच पुढं किच तरच पुढं किचकटमध्ये कळल, नाही तर कळणारच नाही. माणसाला देव व्हायचं, देव व्हायचं नाही, देव पाहायचा नाही, देव व्हायचा आहे. देव व्हायला लागतंय ज्ञान. आता लागला करण. आता आपल्याकडं सगळं आहे. दोघांची मारामारी झाली, खुब्यातून निघले दोघं बी. पोलिसानं दोघांचे 50,000 घेतले आणि सांगितलं परत असं करू नका. केवढ्याला? 1 लाख. म्हणजे मारामारी करणाऱ्यांना काही नाही, बास फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला देव पाहायचा नाही, देव व्हायचं आहे तर आपल्याला ज्ञानच लागेल. आणि ज्ञान यायचं असेल तर काय लागतं ऐका. आता
ज्ञान शाळेतलं नाही, शाळेतलं ज्ञान सोडून द्या, भराठ्यातून सुटा द्या, रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत, काहींचे पोर लग्नाला आले बापाला बघा नाही, आणि शिकू नाही काय कळलं, तर कितीला आहे तू, सहावी सहावीला आहे का, तू सातवीला आहे का, बापाच्या तू कितीला रे, सातवी सातवीला आहे का, सेमीला आहे का, मराठी मिडियमला आहे, त्याला मीडियमच माहीत नाही, तू मराठी मिडियमला आहे का, सेमीला आहे, सेमीला आहे तू, बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात, तू इचार मला बाप कुणाला म्हणतात, म्हणजे जिरल का, खेळ झाला खेळ, काय म्हणतात बापाच्या बायकोला, थांब थांब काय म्हणतात, आई, आणि आईच्या आईला काही उपयोग नाही, आता हे फक्त आपण होतो याचा पुरावा आहे, एक आता आपल्याला काय लागेल, बस फिट बसलं कीर्तन, आता ज्ञान यायचं असेल तर थोडं किचकट आहे पण फिट करून देतो, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, बारीक ऐकलं तर डोक घुसल नाही तर घुसणार नाही, तुम्हाला जर देव पाहायचा नाही तर तुम्हाला देव व्हायचा आहे, आणि देव व्हायला लागतंय ज्ञान, आणि आपल्याकडं नेमकं ज्ञान नाही, ज्ञान यायला काय लागतं ऐका, ए ज्ञान यायला काय लागतं आपल्याला, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा, ऐका उत्तर, आता माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा, माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर बोध नावाचा मुलगा होत नाही, आणि बोध नावाचा मुलगा जर होत नाही तर तुम्ही मी देव होतच नाही, आणि आपल्याला नेमकी ती म्हातारी मारायची आहे, आणि त्या म्हातारीचं नाव आहे बोला जा माया, आणि हा सगळा तमाशा कोणी केला, नाही तर हे गाडी बिडी बंगला बिंगला, गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सगळी हीटर फिटर इयर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकर अंडे लाटणं पळपळ ठोकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंबलं सुकट, हा सगळा तमाशा बस फिट बसलं कीर्तन, एखाद्याची मुलगी ए एखाद्याची मुलगी मुलाचा हात धरून पळून गेली, पागल होती गेली पळून, तिचा बाप पिसाळा, झालेत नाही मला ती, मला मेली मी तिला मेलो, तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही, अल्ली बाळात पण आला, त्याला विचारलं का आणली आपलेच दात, हा तमाशा कुणाचा आहे, मायेचा, पोरगा दारू पेला आईच्या, हे पोरगा दारू पेला निर्वास, पोरगा दारू पेला आईच्या कानपट्टीत ठेवून दिली, शेजारच्या बायांना हसू आलं, आणि आपलं वाईट झाल्यावर ज्यांना हसू येतं त्यांना शेजारी म्हणतात, कारण आपलं वाईट झालं की शेजारी हळूहळू टाळ्या वाजवतात, पण टाळ्या म्हणत, शेजारची बाई हसली, म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं, आणि म्हातारीने सांगितलं तोंड सांभाळा, माझ्या मुलानं मला मारलंय ना, मारू द्या मारू द्या, माझं दूध प्यायला येतो मी, त्याच्याच खांद्यावर जाईल, माझाच आहे ना माया, आणि आता ही म्हातारी आपण जवळ मारीत नाही तर आपल्याला अभंगात सुद्धा पुढे जाता येत नाही, ए आता घोटाळा असा झालाय, म्हातारी आपण एका मिनिटात मारली असती इथं आत्ता बुकसून टाकली असती, पण घोटाळा असा झालाय, म्हातारी राहती कुठं हेच माहीत नाही, कोणाला दिसली फटाफट बोला, दिसली नाही, पाहिली नाही, समजून सांगितलं तर ऐकल नाही, कुठं राहती माहीत नाही, पण काम दाखवल्याशिवाय, तिचं नाव आता आपण असं करू, म्हातारी तर मरत नाहीच, ए पण म्हातारीला नवरा नाहीये, ती म्हातारी थोडी नंगाट आहे माया, आणि तिला नाही नवरा,
ए पण पोर आहेत 12, जरा किचकट आहे पण फिट करून घ्या. माळकरी बिळकरी कोणी कीर्तनकार बिर्तनकार असले तर म्हातारीला नवरा नाही पण तिला पोर आहे 12. ऐका, सापोर काम क्रोध लोभ मत मत्सर अहंकार आशा इच्छा वासना तृष्णा मनसना तितिक्षा. आता हे सापोर आणि सापुरी राहिला कुठं आहेत याच्यात? आतून तमाशा करतात, आतून दिसती. आता हे काय करतात ऐका, काय करतात ऐका बलात्कार काम खून क्रोध भांडण लोभ एकमेकाला नाव ठेवणं मत्सर स्वतःला शान समजणं अहंकार. आतमध्ये बायको करू, फक्त तोवर तू राहिला पाहिजे करू बायको. कशावर आपण अश सुनबाई आली का मी दिंडीला मोकळी झाले होय ना. सुनबाई आल्यावर तू मोकळी जा ना, तुला कुत्र इचारी ना घरात, तू मोकळी जा. आणि जिला एकही सुन नाही ना, माझ्या डोळ्यात एकत आणायची. आणि जिनं भावाची केली ती तिथाशी जिरली. तिला म्हणलं भावाची का म्हणून केली, माझ्या पप्याला माग पुढं आधार. पप्याला झाला ना आधार, पण तुला झाला आधार. पप्याला झाला आधार आणि तू झाली निराधार. ए ही काय आशा, एक वाक्य सोडा. आता ही आशा पूर्गी कोणची? मायेची. इच्छा पूर्गी कोणाची? मायेची. आता तिला पोर, हे तिला पोर किती आहेत? 12. पुरी किती आहेत? आपलं पोर 6, पोर 6, पुरी 6. आणि तिला अजून 4 पट्टे आहेत. ऐका कोणते? मी, तू, तुझ, माझ. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अक्की इकीन, पण तू झिरीन. तू जर झिरावली नाही ना तर मी महा म्हणा म्हणा म्हणा. सासूजन सुनेचं भांडण झालं. सुनबाई सासूला म्हणते भूक, फक्त मला एक वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी पाहते तुझा खिलरी कोणचा ऐकतो. हा, एखाद्या पोराला प्रियेशीनं धोका दिला का तो पोरे त्या पोरीला म्हणतो तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाशीच नाही. आणि तू माझ्यापासून गेली ना कुठं सुखी होऊ शकत. तिला 3 पोरं झाले, तुला मिळालीच नाही, सुखी व्हायचं काय काम आहे. मी, ए मी, तू, तुझं माझ. आणि अख्खी जनता ब्रह्मात आहे, ब्रह्मात. बायको प्रेम करते, भ्रम आहे. माया विघ्ने भ्रमला खरे मरदा मी माजनी खरे, माया विघ्ने भ्रमला खरे मरदा मी माजनी खरे. माया विघ्ने नाचले पाहिजे. आवलादी डांबरी होणार सध्या.
बाई वाड्या व्यान राहतो भाड्याच्या घरात, हाताला धरलं या मग धरतो कुठं? ए बरे ए सांगा माईको सांग भाऊ, तू कॅमेरा काढून घे, चालू येतो, खाली काढून घे, खाली नाही खाली काढून घे, बंद असू दे, खाली काढून घे ना, संत तपाला लाईट चालू आहे, त्याची लाल समोर दिसते ना, नितीन मला काढणं पटकन, मला कीर्तन सुरू करायला, शूटिंग बंद करायची आहे, विशाल महाराज चालू आहे ती, हा तेव्हा चालू आहे ना, मागे मागे लाईट आहे, लाईट हा ओके, आणि कृपया मागे गडबड करू नका, शांत राहा सर्वांनी, नाही हे कॅमेरे विमेरे लावून द्यायला, मोबाईलमध्ये कीर्तन न्यायला काय हरकत नाही, ती लोकांसाठीची, पण ती काय करतात, अख्खं कीर्तन युट्यूबला टाकत नाहीत, इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं आणि आमच्या ठोकून द्यायचे, पैसे त्यांनी कमवायचे आणि इज्जत आमची घालवायची, त्याच्या सगळ्यात जास्त फळं म्या भोगलेत, आणि अजूनही माया भोवती रोज लफडय, रोज उठलो खा लफड सुरू, का मी मेलेच लफडे मिटा त्या का काय, असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही, पण मी ठरवेले अख्ख्याचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचे, लोकांनी तुम्ही शिव्या देऊ द्या, पण सत्य ते, लोकांना सहन होत नाही, लोक लोकांना राग येतो, दारुडे म्हणते बाबा मी किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जात आहे, माह्या बापाचं काय जात नाही, तू त्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे, 80% पुरी इंद्रिकला शिवे देते, 80% हे आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ, त्याला काय करायचं, प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है, प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक, बंगल्यातून पुरी फळून गेल्या तर कांदी लावायच्या टोळीच्या मुखादम झाल्यात, प्यार क्या होताय तर रोप उपटताय उपटो, प्यार क्या होताय तर चिंगळ्या निवडताय निवडो, आता राग येईल रे, माझी एक इच्छा आहे तुम्हाला गावदेवी मंदिरापुढे सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला, आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार, पण एक ध्यानात ठेवा मला, ए मी मेल्यावर का होईन, पण तुम्हाला आपली आठवण आल्याशिवाय राहणार नाही, हा काय म्हणू, हे प्रेम बी मी सगळं अज्ञान आहे ना, आपला शब्द चाललाय म्हातारी, माया एक एक माया तोडून पुढे, हे प्रेम आहे, प्रेम कोण प्रिय करतं, कोणावर प्रेम आहे, कोणाला वेळ आहे, काही पोरं म्हणतात, काही मूर्ख पोर आहेत की त्या हलकट पोरीच्या पायी त्यांनी बापाशी दुश्मन केल्यात, बापाशी मुली इतक्या काही काही भिंडोकेत का ईश्वरासारखा बाप त्यांनी कमी लेखला, आणि मूर्ख पोराच्या प्रेमात पडून पुरीने बापाचं व्हॅल्युएशन कमी केलं, मूर्ख बंगार पोराच्या नादी लागायचं, माझा बापच माझा दुश्मन आहे अशा म्हणणाऱ्या मुली आहेत, एका मुलीनं तर बापाला डायरेक्ट सांगितलं, माझ्या प्रियकराच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुम्ही माझा बाप आहात हे मी विसरून जाईल, कोण प्रेम करतंय कोणावर, कोण करतंय प्रेम, पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रेशीला घेऊन घाटात बसलं, पागल दोघं बी आणि येड्या बाबलीत बसले, बाबळा येडी आणि ती पुरगी भंगार, आणि ती पुरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझं हृदय फाडून पाय, तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिनं घाटातच सोडून दिला का, कोण नाही महाराज, हा सगळा ए हा सगळा भ्रम आहे, जना हे सुखाचे दिल्या घेतल्या ते, जना हे सुखाचे दिल्या घेतल्या,